कोरोनाच्या काळामध्ये शिक्षण हे ऑनलाईन झालेलं आहे, सगळे मुलं घरात बसलेली आहेत आणि आज आपल्या बरोबर असाच एक छोटासा विद्यार्थी आहे ज्याची आज आपण मुलाखत घेणार आहोत, ज्याच्याशी आपण एक बातचीत करणार आहोत, त्याच्याकडून जाणून घेणार आहोत की आज घरी बसली शाळा कशी आहे आणि घरी बसून म्हणजे शाळेचा कशाप्रमाणे ते फायदा घेत आहेत, तर आपण बातचीत करणार आहोत अक्षत अतुलकुमार शिंदे याच्याशी. वेलकम अक्षत अतुलकुमार शिंदे. आज आपण घरी बसलो आहोत, शाळा ही ऑनलाईन आहे, तर तू तुझा अभ्यास कसा करतोस? मी ऑनलाईन अभ्यास करत आहे. तर मोबाईलमध्ये करतोस, लॅपटॉपमध्ये का म्हणजे अजून कुठले इक्विपमेंट्स यूज करतोस? मी मोबाईलमध्ये शाळा करत आहे. तर ऑनलाईन लेक्चर्स चालू असतात? हां. आणि होमवर्क? मग टीचरला व्हॉट्सअपवर पाठवून द्यायचा. म्हणजे व्हॉट्सअपला तुमचा ग्रुप आहे की पर्सनल चॅट होते मॅमशी? आमचा एक ग्रुप आहे स्कूलचा आणि आम्हाला फोटो सेंड करायचे असतात पर्सनल व्हॉट्सअपवर. म्हणजे तुम्हाला टायपिंग वगैरे नसते तर तुम्हाला हँड रिटन नोट्स हे सेंड करायचे असतात मॅमला? हां. आणि आता तुला म्हणजे आपण पाहतो की घरीच बसायला लागतंय, लॉकडाऊन आहे, शाळा नाही आहेत, तर फ्रेंड्सला मिस करतोस? हां, मी फ्रेंड्सला मिस करत आहे. आणि स्पोर्ट्स तुला कुठकुठले आवडतात? क्रिकेट. क्रिकेट खूप जास्त आवडतं. मग सध्या IPL चालू आहे, मग रोज बघतोस का? हां, रोज बघतो मी. कुठली टीम तुला सगळ्यात जास्त आवडते? रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर. आणि कुठला प्लेयर तुला सगळ्यात जास्त आवडतो? विराट कोहली. अच्छा, आणि म्हणजे मोठी झाल्यावर तू विराट कोहली सारखी स्टाईल करणार आहेस का? हा. म्हणजे नक्कीच अक्षत आज क्रिकेट प्लेयर्सचा अशाप्रमाणे नक्कीच या लहान मुलांवरती परिणाम पडतो आहे. त्याचबरोबर अक्षत, मला तुला अजून काही गोष्टी विचारायच्या आहेत की आज तुम्ही फक्त लाईव्ह TVवरती बघू शकता क्रिकेट असेल वगैरे. तू क्रिकेट खेळतोस का? हा. पण आत्ता जेव्हा तुम्ही बाहेर जाऊ शकत नाहीत ग्राउंडमध्ये, मग तुम्ही कशाप्रकारे क्रिकेट खेळता? मास्क वगैरे लावून? हां. का पूर्ण किट घालून? नाही, मास्क वगैरे घालून. अच्छा, म्हणजे मास्क वगैरे लावून, हँड ग्लोव्ज घालून अशाच प्रकारे तू क्रिकेट खेळतोस आज? नक्कीच. आणि आज म्हणजे आपण पाहतो की सगळेजण घरात आहेत, तर घरात तुझे वडील तुझ्या आईला किती मदत करतात? माझे वडील आईला मदत करत आहेत. घरच्या कामांमध्ये मदत करतात? हां, नक्कीच. म्हणजे क्लिनिक सांभाळून सुद्धा सरांचा एक नवा पैलू त्यांच्याच मुलाकडनं आपल्याला कळतोय की सर क्लिनिक वगैरे सांभाळून सुद्धा सगळ्यांना नियमितपणे त्यांची जी सेवा आहे ती देऊन सुद्धा सर घरातली कामात सुद्धा त्यांना मदत करतात. तर नक्कीच हे वर्क फ्रॉम होम न होता क्लिनिक फ्रॉम होम असं त्यांचं हे वर्क आहे. तर आज त्यांच्या मुलाकडून आपल्याला हा सरांचा एक नवा पैलू कळालेला आहे. त्याचबरोबर अक्षत, आज आपण पाहतो की सगळ्या गोष्टी बंद आहेत, आपण फ्रेंड्सच्या घरी नाही जाऊ शकत आणि ग्रुप स्टडी जो असतो जो शाळेमध्ये व्हायचा तो होऊ शकत नाही, तर तुम्ही कशा प्रकारे ग्रुप स्टडी करता? टीचर आम्हाला ग्रुपवर ते जे होमवर्क आहे ते पाठवतात, आम्ही ते होमवर्क बघून नोटबुकमध्ये लिहितो. आणि तुझे जे वडील आहेत किंवा आई आहे ते तुला म्हणजे अभ्यासामध्ये कितपत मदत करतात? माझी आई खूप जास्त मदत करते माझ्या अभ्यासामध्ये. अच्छा, आणि वडील? वडील सुद्धा करतात. नक्कीच, म्हणजे पॅरेंट्ससुद्धा या ठिकाणी नक्कीच मदत करत आहेत स्टुडंट्सला. पॅरेंट्सला त्यांचं जे बालपण आहे, स्कूल डेज आहे, ते तो सिलेबस परत एकदा शिकायला मिळतो त्यांच्या मुलांच्या मार्फत. अक्षत, आज आपण पाहतो की जे पपीज आहेत छोटे छोटे जे बाहेर असेच हिंडत वगैरे राहतात, तर तुला पपीज आवडतात? हां, मला पपीज आवडतात. तुमच्या घरी आहेत? नाही. मग जर तुमच्या घरी आणायचं असेल तर तुझ्या पॅरेंट्सचं ओपिनियन काय असतं? की तू त्याला चांगलं सांभाळ, सगळं त्याला व्यवस्थित खायला दे आणि त्याचे व्यवस्थित काळजी घे. नक्कीच, म्हणजे ही जी शिकवणी आहे ती पॅरेंट्सकडनं नक्कीच प्रत्येक मुलाकडे पोहोचली पाहिजे. हे जे बेसिक बेसिक मॅनर्स असतात किंवा बेसिक एक सामाजिक जाण असते ती पॅरेंट्सकडनंच मुलांपर्यंत पोहोचत असते. तर याचबरोबर आता जर छोटे छोटे हे जे जनावरं आहेत जे बाहेर फिरत आहेत, सध्या कोरोनाचा काळ सुरू आहे, तर कुठल्या बाहेरच्या गोष्टींना किंवा कुठल्या बाहेरच्या जनावरांना तू हात लावतोस का? नाही. ते तू कटाक्षाने पाळतोस? हां. हँडवॉश? हँडवॉश करतो, पुन्हा मास्क वापरतो, सगळं करतो.
जे नक्कीच हँडवॉश वापरतो आहे अक्ष, तिथे मास्क लावत आहे आणि नक्कीच तो स्वतःबरोबर त्याच्या कुटुंबाचीही काळजी घेतो आहे. अक्षत, मला तुला अजून विचारायला आवडेल की आपल्या या अंबेजोगाई शहरामध्ये जर क्रिकेटची एक ट्रेनिंग इन्स्टिट्यूट स्टार्ट झाली तर तू ते जॉईन करशील का? हां, मी जॉईन करेन. आणि जॉईन केल्यानंतर जर तू अजून चांगल्या प्रकारे खेळू शकलास, तुला क्रिकेटची एवढी आवड आहे, तर तू इंडियन टीममध्ये किंवा आय पी एल टीममध्ये जर तू सिलेक्ट झालास तर तुला कसं वाटेल किंवा तुला व्हायला आवडेल का? मला खूप छान वाटेल, मी इंडियन टीममध्ये सिलेक्ट झालो. आणि याचबरोबर जर तुला तिथे खेळायला मिळालं मुंबईला वगैरे तर तू याला तुझं एक करिअर पॉईंट ऑफ व्ह्यूने बघतोस का? हां. म्हणजे तुला क्रिकेट कशा पद्धतीने? मी क्रिकेट खूप छान खेळणार. अच्छा, तुझे वडील अतुल कुमार शिंदे सर हे डॉक्टर आहेत, तर तुला डॉक्टर व्हायला आवडेल की क्रिकेटर व्हायला आवडेल? मला डॉक्टर व्हायला आवडेल. मग तो अभ्यास आणि स्पोर्ट्स हे मॅनेज करू शकशील का? हा, मी मॅनेज करू शकते. आत्ताही तू ते मॅनेज करतोयस का? हा. आणि जर तुला डॉक्टर बनायचंच आहे करिअरमध्ये तर स्पेशालिस्ट कशामध्ये तुला स्पेशालिटी करायला आवडेल? डायबिटीज, माझ्या पप्पा ते सती आहेत ते सती. तुला डायबिटीजचंच डॉक्टर व्हायला का आवडेल? कारण की सगळे आजोबा येतात, त्यांच्यासाठी त्यांचे वय आहेत, ते मला ते करू वाटेल की त्यांच्यासाठी सेवा करू वाटेल. म्हणजे नक्कीच अक्षतला त्यांच्या वडिलांच्या क्लिनिकमध्ये जेव्हा तो जातो तेव्हा तो पाहतो की त्याचे वडील जे 82 इयर्स किंवा 87 इयर्स असे ओल्ड वृद्धस्था आहेत त्यांची सेवा करताना तो त्यांच्या वडिलांना पाहतो. त्याच्या वडिलांकडनंच इन्स्पायर होऊन तो आज डायबिटीज डॉक्टर त्याला बनायचा आहे. आणि हे जे वृद्ध लोक आहेत, त्याचे आजोबा लोक आहेत, त्यांनाही तशीच सेवा त्यालासुद्धा द्यायची आहे. तर या फॅमिलीचं कार्य असंच अविरत चालू राहो आणि या सगळ्यांमुळेच हे लोक आहेत, यांचा अभ्यास आहे म्हणून आज आपण आहोत, आपण स्वस्थ आहोत. तर यासाठी नक्कीच या सगळ्यांचा धन्यवाद आणि यांच्या या कार्यासाठी यांना खूप खूप शुभेच्छा.